आज आपण इन्स्टंट मुगडाळ डोसा कसा बनवायचा ते पाहून घेणार आहोत. याचा आवाज ऐकून घ्या. ऐकलं तुम्ही किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेला आहे. नमस्कार, आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण मुगडाळ डोसा कसा बनवायचा ते पाहून घेणार आहोत. चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. पौष्टिक मुगडाळ डोसा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत. हे घरचे तांदूळ आहेत, वाडा कोलम आहे हा. तुम्ही कुठलेही तांदूळ वापरले तरी देखील चालू शकतं. त्याच वाटीने अर्धी वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे. आता ही अर्धी वाटी मूग डाळ आणि एक वाटी तांदूळ आपल्याला 2 तास भिजत ठेवायचे आहेत. आता इथे मी एक मिक्सरचा जार घेतला आहे आणि त्यामध्ये मूग डाळ आणि तांदूळ जे भिजत ठेवले होते ते वाटून घेणार आहे आणि मग नंतर ह्यामध्ये काही साहित्य टाकू. आता हे मी जाडसर असं पहिला दळून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला काही साहित्य टाकून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे 4 हिरव्या मिरच्या घेतला आहे, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि 1 कांदा चिरून घेतलेला आहे. तो आपण ह्या जारमध्ये टाकून घेणार आहोत. त्यानंतर ह्याचबरोबर मी इथे 1 चमचा जिरा टाकून घेणार आहे. जिऱ्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घ्या. त्यानंतर आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि हे आपल्याला पुन्हा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि एकदम फाईन पेस्ट याची करायची आहे. आता मी हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आपण झाकण काढून बघूया किती फाईन पेस्ट झाली आहे. बघा, मी तुम्हाला चमचा घालून उचलून देखील दाखवते, इतका थिकनेस आपल्याला पाहिजे. आता एका बाउलमध्ये आपण ही पेस्ट काढून घेणार आहोत आणि पुढची तयारी करेपर्यंत हा बाउल 1-3 मिनटे आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. आता आपण डोशासाठी लागणारी चटणी कशी करायची ते पाहून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी ओलं खोबरं, 10-12 कढीपत्त्याची पानं, 4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घ्या. त्यानंतर ह्यामध्ये सिक्रेट म्हणजे मी इथे 2 चमचे दही टाकत आहे. दही आंबट नसावं. जर तुमच्याकडे दही नसेल तर थोडंसं चिंच टाकली तरी देखील चालेल. चिंचही नसेल तर तुम्ही लिंबू पिळून टाकला अर्धा तरी देखील चालू शकतं. त्यानंतर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि ही चटणी मिक्सरला फिरून घेऊया. डोशासाठी लागणारी हिरवी चटणी आपली रेडी आहे. बघा, आता आपण डोसा काढून घेणार आहोत. डोसा काढण्यासाठी मी इथे डोस्याचा तवा आधीच गरम करायला ठेवला होता. आता छान असं बॅटर पुन्हा मिक्स करून आपण एका पेल्यामध्ये हा बॅटर घेणार आहोत आणि नंतर मग जेवढा आपल्याला डोसा बनवायचा आहे तेवढा बॅटर आपण तव्यावर पसरून घेणार आहोत. तुम्हाला पेला नसेल जमत तर चमचा वापरला तरी देखील चालू शकतो. छान असा डोसा आपण गोलाकार काढून घेणार आहोत तव्यावर. तुम्ही बघू शकता इथे, हे बघा, डोसा छान आपण तव्यावर टाकून घेतल्यानंतर ह्यावर आपण तेल सोडणार आहोत जेणेकरून आपला डोसा आपल्या तव्याला चिटकणार नाही आणि वरती जो एक्स्ट्रा बॅटर आहे तो देखील चमच्याच्या साह्याने सारखं करून घ्यायचं. म्हणजे डोसा सगळ्या बाजूनी व्यवस्थित शेकला जाईल. तुम्ही बघू शकता इथे आपला डोसा एक बाजूने शेकलेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि तव्याने देखील डोसा आता सोडलेला आहे. ह्या स्टेजला आपण हा डोसा पलटी करून घेणार आहोत म्हणजे डोस्याची दुसरी बाजू देखील चांगली शेकली जाईल. किती छान ब्राऊन कलर आला आहे बघा, सुंदर असा कुरकुरीत डोसा तयार होतो हा. आणि हेल्दी रेसिपी आहे, नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. बघा, आता थोडं तेल आपण वर देखील लावून घेणार आहोत जेणेकरून डोसा खाताना आपल्याला सुका लागणार नाही आणि छान डोसा शेकून घेऊया. पौष्टिक असा क्रिस्पी मुगडाळीचा डोसा तयार आहे. तुम्हाला मी चमच्याने उचलून देखील दाखवते. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी नक्की करून बघा. मी तुम्हाला एक डोसा उचलून दाखवते, याचा आवाज ऐकून घ्या. ऐकलं तुम्ही किती क्रिस्पी होतो हा डोसा. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.